नागपुरातील नाग नदीवरील ही सुरक्षा भिंत जी आहे टिनाची ही पडलेली आहे, त्यामुळे या परिसरामध्ये पुराचा धोका जो आहे तो निर्माण झालेला आहे. कॉर्पोरेशन कॉलनीमधली ही घटना आपण या ठिकाणी बघू शकतो. ही नाग नदी आहे आणि 2023 सप्टेंबर महिन्यात जो पूर आला होता त्यावेळेस या संपूर्ण भागामध्ये हाहाकार माजला होता. आता ही पावसाचा हाय अलर्ट आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ही सुरक्षा भिंत तुटणं म्हणजे या परिसरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण यामुळे निर्माण झाले आहे. आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. नागपूर महानगरपालिकेच्या लोकांनी काही बोऱ्या टाकून काही डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, पण ही भिंत अजूनही तुटलेली आहे. 23 सप्टेंबर महिन्यात गेल्या वर्षी पूर आला, त्यानंतर ही सुरक्षा भिंत अजूनही बांधण्यात आलेली नाही. तात्पुरती सुरक्षा भिंत ही लावण्यात आली होती पत्र्याची, ती या ठिकाणी तुटलेली आहे आणि त्यामुळे लोक जे आहेत ते या ठिकाणी दहशतीत आहे. आपल्यासोबत इथले नागरिक आहे. मॅडम, काय सांगणार, कधी ही भिंत पडली आणि तुम्हाला कशाची भीती? काही नाही, आता पावसाची भीती वाटत आहे जरा, कारण त्यांनी 23 सप्टेंबरला झालं होतं, त्यानंतर आम्हाला त्यांनी हे सुरक्षा म्हणून हे लावून दिलं. आणि कालही ते लोक म्हणजे जसं आम्ही कळवलं तर आले लवकर. त्यांनी सकाळपासूनच रात्री ते पाण्यामुळेच पडली, मागच्या पावसामुळे ती भिंत पडली. आणि ती नाल्यामुळे काही पडली नाही, ती इकडनं बाहेरून जो पाऊस आला त्या पावसामुळे ती पडल्या गेली आहे. आता ही पत्र्याची भिंत काल थोडाच आला पाऊस, असा मुसळधार नव्हता, पण ती भुसभुसीत झाल्यामुळे कालची भिंत त्याच्यामुळे पडली. आता पूर आला तर भीती वाटते. हा, पूर आला तर भीती वाटणारच आहे ना. तर आता ती आहे तर ते आमच्या संरक्षणासाठी कालचं जे केलं त्यांनी, रात्री 12 वाजेपर्यंत काम केलं आणि ते करत आहे. त्यांनी सांगितलं आहे की याच्यामुळे तुम्हाला धोका होणार नाही असं सांगितलं आहे. आणि सप्टेंबर महिन्यापासून भिंतीचं पडली ही 12:15 12:15 सुमारास ही भिंत जी आहे ती या ठिकाणी पडलेली आपण हे दृश्य या ठिकाणी बघू शकतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाग नदी ही मुख्य नदी नागपुरातली, दरवर्षी या नदीला पूर येत असतो आणि गेल्या वर्षी या संपूर्ण परिसरामध्ये पुराचं पाणी शिरलं होतं, हाहाकार माजला होता. आता महानगरपालिकेनं ही पक्की भिंत बांधणं अपेक्षित आहे, परंतु ते काम अजून झालेलं नाही आणि आता ही पत्र्याची भिंत पडल्यामुळे लोकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.